आज आपण स्टेप बाय स्टेप अगदी सहज कोणीही बनवू शकेल एवढ्या सोप्या पद्धतीने परफेक्ट मासवडी व रस्सा कसं बनवायचं हे पाहणार आहोत यामध्ये पीठ किती वापरायचं पाण्याचं प्रमाण किती घ्यायचं अशा भरपूर छोट्या छोट्या टिप्स मी दिलेल्या आहेत या पद्धतीने तुम्ही अगदी सहज पाच दहा लोकांसाठी सहज बनवू शकाल योग्य प्रमाण दिलेलं आहे तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आता आपण सुरुवात करूया, तर त्यासाठी ते मासवडीसाठी लागणारं साहित्य घेतलं आहे अर्धी वाटी तिळ घेतलेले आहेत एक वाटी किसलेलं सुकं खोबरं एक वाटी कोथिंबीर एक मोठा कांदा उभा चिरून घेतला आहे आता मसाल्यामध्ये एक चमचा धनेपूड एक चमचा गरम मसाला गरजेप्रमाणे काळा मसाला एक टेबलस्पून खसखस दहा पंधरा लसणाच्या पाकळ्या भाजून घेतलेले शेंगदाणे आणि मीठ घेतलेले तर हे पाच लोकांसाठी लागणारं साहित्य आहे आता आपण मसाला तयार करून घेऊयात तर त्यासाठी गॅसवर कढई गरम करायला ठेवली आणि त्यामध्ये सगळ्यात आधी तीळ भाजून घेऊयात तिळ भाजताना गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवायची याला हलवत राहायचे तिळ तडतडायला लागले की यामध्येच आपण खसखस घालणार आहोत तिळ भाजण्यापेक्षा खसखसला वेळ कमी लागतो तिळापेक्षा आता यामध्ये खसखस घालून पुन्हा दोन्ही एकत्र छान भाजून घ्यायचे मसाले शक्यतो कमी फ्लेमवरतीच भाजायचे तर आपल्याला खूप मोठी फ्लेम, फ्लेम करायची नाही तीळ आणि खसखस छान भाजलं काढून घ्यायचे आणि थंड व्हायला ठेवायचे आता हे छान भाजलं गेलं काढून घेते मी आता यामध्ये आपल्याला खोबरं भाजून घ्यायचं आहे खोबरंही खूप जास्त लाल करायचं नाही त्यामुळे गॅसची फ्लेम शक्यतो लोटू मीडियम ठेवायची सतत हलवत राहायचं ले ले या या मी या पद्धतीने खोबरे हलकंसं सोनेरी रंगावरती आलं की आपल्याला काढून थंड व्हायला ठेवायचं आहे हे छान भाजलं केलेलं बघू शकते यापेक्षा खूप जास्त लाल करायचं नाही काढून घेते आता यामध्ये थोडंसं तेल घालते अगदी थोडंसं तेल घेतलेलं आहे मी यामध्ये आपण एक उभा चिरून घेतलेला कांदा आहे तो घातला आहे लसूण घातलेला आहे आणि हे हलकंसं सोनेरी रंगावरती येईपर्यंत किंवा कांदा छान सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे खूप लाल करायचा नाही कांदाही बघू शकते या पद्धतीने हलकंसी त्याला ब्राऊनिंग सुरू झाली की गॅस बंद करायचा आणि थंड व्हायला ठेवायचं आहे गॅस बंद केलेला आहे थंड करून घेते हे आता हे सगळे जे मसाले आहेत आपल्याला व्यवस्थित थंड करून घ्यायचे आता अगोदर आपण जे तीळ आणि खोबरं खसखस भाजून घेतलेलं आहे ते व्यवस्थित थंड झालेलं आहे आता अगोदर मिक्सरमध्ये ते बारीक करून घ्यायचे त्यासोबतच यामध्ये शेंगदाणे घालायचे तर शेंगदाणे अगोदरच भाजून घेतलेले आहेत त्याचं आपल्याला या पद्धतीने जाडसर कूट करून घ्यायचं आहे हे कूट करून घेतलं की यामध्ये थंड झालेला कांदा आणि लसूण घालायचं आहे आणि ह्याला एकदा फिरवून घ्यायचं यामध्ये अजिबात पाणी घालायचं नाही आणि मसाला खूप जास्त बारीकही करायचा नाही तर हलकासा त्यामध्ये जाडसरपणा असावा आता यामध्ये आपण मसाले घालूयात तिथे मी काळा मसाला घेतलेला आहे मीठ घालायचं चवीनुसार यासोबतच आपल्याला यामध्ये धनेपूड आणि गरम मसाला घालायचा आहे आता यामध्ये मी कोथिंबीर घालते आणि पाणी न घालता हे मिक्सरला फिरवून घेणार आहे मिक्सर एकदाच खूप वेळ फिरवायचं नाही आपल्याला चालू ठेवायचं नाही चालू बंद चालू बंद करायचं चा, आणि बघू शकते या पद्धतीचा मसाला तयार करून घ्यायचा आता आपला मसाला तयार झालेला मास तया आहे मासवडीसाठी आता आपण त्याचं जे आवरण आहे किंवा पिठलं आहे त्यासाठी हे वाटण तयार करून घेऊयात हिरवी मिरची लसूण आणि जिरं घालून आता गॅसवर कढई गरम करायला ठेवलेली आहे त्यामध्ये तेल घालायचं तर साधारण चमचाभर तेल घालायचं तेल व्यवस्थित तापलं की यामध्ये आपल्याला मोहरी घालायची मोहरी व्यवस्थित तडतडली तर की थोडासा हिंग घालायचा आणि आपण जो हिरवी मिरची लसूण आणि जिरे घालून ठेचा बनवून घेतलेला तो यामध्ये घालून याला परतून घ्यायचा एक ते दीड मिनिट हे परतून झालं यामध्ये थोडी हळद घालायची आणि आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं तर आपण पाच व्यक्तींसाठी बनवतोय तर जे मेजरिंगचे कप असतात त्याने दोन कप एवढं आपल्याला पाणी घालायचं आणि जर बेसन खूप जास्त जाड असेल तर सव्वा दोन कप एवढं पाणी आपल्याला लागणार आहे तर पाच व्यक्तींसाठी जर बनवायचं असेल तर साधारण दीड कप बेसनपीठ आपल्याला लागतं तेवढ्या पुरेशा होतात मासवड्या दीड कप बेसनपीठाच्या दीड कप जर बेसनपीठ असेल तर तेवढ्यासाठी आपल्याला दोन कप एवढं पाणी लागतं आता यामध्ये मी मीठ घातलेलं आहे याला चांगली उकळी येऊ द्यायची पाण्याला चांगली उकळी आली की यामध्ये आपल्याला पीठ घालायचे तर या पद्धतीने यामध्ये पीठ घालायचं एका हाताने आणि याला व्यवस्थित हलवत राहायचं म्हणजे पिठाच्या यामध्ये गाठी होणार नाहीत आणि शक्यतो मासवडीसाठी खूप जास्त जाड वेसन वापरायचं नाही बारीक बेसन आपण जे रेग्युलर घरामध्ये वापरतो तेच वापरायचं म्हणजे मासवडी छान होते तर याला व्यवस्थित आता मिक्स करून घ्यायचे व्यवस्थित मिक्स करायचं यामध्ये जर पिठाच्या गाठी झालेल्या असतील तर त्या मोडून घ्यायच्या व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या आणि यावरती झाकण ठेवून कमी फ्लेमवरती आपल्याला चार ते पाच मिनटं वाफ देऊन घ्यायचे चार पाच मिनटं झाली की झाकण काढायचं चार ते पाच मिनटामध्ये आपलं जे पीठ आहे छान शिजलं जातं आणि हे पीठ गरम असतानाच आपल्याला पटकन मासवडी बनवायला घ्यायची आता हे व्यवस्थित शिजलं गेलेलं आहे पीठ चांगलं शिजलं गेलं हे गॅस बंद करायचा आणि इथे एक सुती कपडा घेतलेला त्याला ओला करून घ्यायचा त्यावरती मी थोडंसं खोबरं घालते आणि थोडी कोथिंबीर घालते आणि हे पिठलं गरम असतानाच आपल्याला ते पटकन थापून घ्यायचं आहे जर ते थंड झालं तर त्याला अजिबात थापता येत नाही त्यामुळे गरम असताना पटकन याला थापून घ्यायचं हात पाण्यामध्ये बुडवायचा म्हणजे पीठ हाताला पोळत नाही या पद्धतीने किंवा तुम्ही लाटण्यानेही याला हलकंसं लाटून घेऊ शकता लाटण्यालाही थोडंसं पाणी लावून घ्यायचं आणि पटकन गरम असताना या पद्धतीने आपल्याला थाप था। हे थापवून घ्यायचं किंवा लाटून घ्यायचं बघू शकता पीठ व्यवस्थित शिजलं गेलं आणि पिठाचं आणि पाण्याचं प्रमाण जर व्यवस्थित असेल तर हे खूप छान लाटलं जातं किंवा थापलं जातं आता जो तयार केलेला मसाला आहे तो यावरती घालायचा मसाला भरपूर घालायचा मासवडीमध्ये भरपूर मसाला छान लागतो या पद्धतीने व्यवस्थित पसरवून घ्यायचा मसाला यावरती आणि पटकन आपल्याला याला रोल करून आहे तर बघू शकते या पद्धतीने पटकन आपल्याला याला रोल करायचंय शक्यतो यासाठी पीठ चांगलंच वापरायचं खूप जर जाड पीठ असेल तर मासवडी या पद्धतीने फोल्ड करताना ती व्यवस्थित फोल्ड होत नाही किंवा त्याचे तुकडे पडू लागतात त्यामुळे शक्यतो छान असं बारीक असं पीठ घ्यायचं यासाठी आणि याला या पद्धतीने प्रेस करून घ्यायचं आणि जो कपडा आहे तो व्यवस्थित ओला करून घ्यायचा आणि शक्य तो सुती कपडा घ्यायचा म्हणजे तो पटकन निघतो होऊ शकतं या पद्धतीने याला छान आकार दिला की जो कपडा आहे तो काढून घ्यायचा आहे आणि याच पद्धतीने जे राहिलेलं आपलं पीठ आहे आणि मसाला आहे त्याच्या मी मासवड्या तयार करून घेणार आहे फक्त गरम असताना पटपट करून घ्यायच्या आणि हे आता थंड व्हायला बाजूला ठेवायचं आता हे व्यवस्थित थंड झाल्यानंतरच आपल्याला कट करून आहे आणि त्यातला थोडासा मसाला मी शिल्लक ठेवलेला आहे साधारण दोन टेबल स्पून मसाला शिल्लक आहे तो आपण रश्श्यामध्ये वापरणार आहोत तर व्यवस्थित थंड झाल्यानंतर या पद्धतीने याला कट करून घ्यायचं तर पाहू शकता खूप छान कट होते आपलं पीठ जर व्यवस्थित शिजलेलं असेल पाण्याचं आणि पिठाचं प्रमाण जर व्यवस्थित घेतलेलं असेल तर मांसपडी खूप छान होते परफेक्ट होते आणि यानंतर आपण रस्सा कसा बनवायचा हे पाहणार आहोत आता रस्सा बनवण्यासाठी गॅसवर एक कढी मी गरम करायला ठेवली त्यामध्ये एक उभा चिरलेला कांदा घेतलेला मोठ्या आकाराचा कांदा घ्यायचा उभा चिरून तो आपल्याला छान तेलामध्ये भाजून घ्यायचा आहे मासवडीचं जेव्हा आपण साहित्य भाजून घेतो तर कांदा जेव्हा भाजला तेव्हा तेल खूप जास्त वापरायचं नाही तेलाचं प्रमाण जर कांदा भाजताना जास्त झालं तर आपला जो मसाला आहे व्यवस्थित होत नाही त्यामुळे मासवडीसाठी जो कांदा भाजला त्यामध्ये ते तेलाचं प्रमाण कमीच घालायचं आहे आता यामध्ये मी लसूण घातलेलं आहे आलं घातलेलं आहे चणा डाळ घातलेली आहे साधारण एक टेबलस्पून एवढी एक ते दीड टेबलस्पून चणा डाळ लागते आपल्याला आणि याला छान भाजून घेतलेलं आहे आता हे सगळं छान भाजून घेतलं या पद्धतीने छान ब्राऊन रंगावरती भाजून झालं की यामध्ये आपल्याला एक वाटी एवढं किसलेलं सुकं खोबरं घालायचं आणि पुन्हा हे छान एकत्र भाजून घ्यायचं यातलं जे खोबरं आहे तेही छान भाजलं गेलं गॅस बंद करायचा आणि हे थंड व्हायला ठेवायचे आता गॅसची फ्लेम मी बंद करते या पद्धतीने आपलं कांदा खोबरं छान भाजून झालं की गॅस बंद करायचा आणि हे थंड व्हायला आहे आता व्यवस्थित थंड झालं की एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आहे यामध्ये भरपूर कोथिंबीर घालायची आणि याला मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं अगोदर पाणी न घालताच फिरवायचं म्हणजे सगळं जे साहित्य आहे छान एकजीव होतो बारीक होतं आता यामध्ये काळा मसाला घातलेला आहे मी धनेपूड घातली आपला जो मासवडीमधला शिल्लक राहिलेला मसाला आहे दोन टेबलस्पून एवढा तोही घालायचा त्याने चव खूप छान येते आणि गरजेप्रमाणे पाणी घालून अगदी छान असं वाटण आपल्याला तयार करून घ्यायचं आहे आता आपलं वाटणही तयार आहे आता गॅसवर कढई गरम करायला ठेवायची आपल्याला आणि त्यामध्ये तेल घालायचं तर तेल थोडंसं जास्त घालायचं दोन ते अडीच टेबलस्पून एवढं तेल घालायचं तेल गरम झालं की त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि तयार करून घेतलेलं जे वाटण आहे ते घालायचे तर हा जो रस्सा बनवतो आपण पाच व्यक्तींसाठी लागणारा रस्सा आहे आता याला छान आपल्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे यामध्ये आता दुसरं काहीच घालायची गरज नाही आपल्याला कारण यामध्ये आपण काळा मसाला घातलेला आणि काळा मसाला आणि काळ्या मसाल्यामध्ये मिरचीचं प्रमाण भरपूर आहे त्यामुळे वेगळं लाल तिखट मी यामध्ये घालणार नाही तर तुमच्याकडे ठेवून घेतला जो मसाला असेल तो तुम्ही यासाठी वापरू शकता आता या पद्धतीने मसाला छान परतून झाला त्याला तेल सुटलं की यामध्ये आपल्याला गरम पाणी घालायचं पाणी गरमच वापरायचं थंड घालायचं नाही तर साधारण सव्वा लिटर एवढं मी पाणी यामध्ये घातलेलं आहे तर याची जी कन्सिस्टन्सी या आहे ती चेक करायची गरज वाटली तर यामध्ये आणखी थोडंसं पाणी तुम्ही घालू शकता आता यामध्ये आपल्याला मीठ घालायचंय आणि याला एक चांगली उकळी येऊ हो द्यायची एक उकळी आली की गॅसची फ्लेम कमी करायची आणि मंद याच्यावरती याला आपल्याला होऊ द्यायचं तर थिकनेस खूप छान येतो आपण जे प्रमाण घेतलेलं आहे बरोबर आहे आणि सगळ्यात शेवटी आपल्याला यामध्ये वरतून गरम मसाला घालायचा आणि कमी फ्लेमवरती पुन्हा पाच मिनटं याला शिजवून घ्यायचं आहे आता आपला रस्सा होतो आहे तोपर्यंत आपण बाजरीची मस्त भाकरी बनवून घेऊयात मीठ घालून तर या पद्धतीने बाजरीच्या भाकरीसोबत मासवडी खूप छान लागते आवडत असेल तर तुम्ही यासोबत इंद्रायणी भातही बनवू शकता तोही मस्त लागतो तर या पद्धतीने इथे मी रस्सा होतोय तोपर्यंत बाजरीच्या भाकरी बनवून घेणार आहे तर या अगोदरसुद्धा मी अशा वेगवेगळ्या प्रकारच्या बऱ्याच गावरान पद्धतीच्या थाळीच्या रेसिपी शेअर केलेल्या आहेत ते जर व्हिडिओ तुम्ही पाहिलेले असतील तर नक्की पाहा आणि यानंतर तुम्हाला कुठल्या प्र प्रकारच्या रेसिपीज पाहायला आवडतील हे सुद्धा मला कमेंट करून नक्की कळवा आता बघू शकता मस्त आपली भाकरी तयार झालेली आहे रस्साही झालेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपली मासवडीसुद्धा मस्त झालेली आहे तर बघू शकता अशी मस्त गावरान पद्धतीची थाळी आपली तयार आहे जर तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ तर नक्की लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या मित्रमैत्रिणींनासुद्धा नक्की शेअर करा